अक्षर म्हणजे टिंबटिंब आवाजाच्या खुना भाषा म्हणजे टिंबटिंब विचार व्यक्त करण्याचे साधन मराठी भाषेचे लेखन टिंबटिंब या लिपीत करतात देवनागरी व्याकरण म्हणजे टिंब भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते डावीकडून उजवीकडे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा मराठी भाषा मुख्यतः टिंबटिंब लिपीत लिहिली जाते देवनागरी मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते देवनागरी पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा इटली पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण भाषेमध्ये बदल होत जातात मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते पर्याय अ व दोन्ही भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत पाच लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय योग्य विधान ओळखा भाषा ध्वनी रूप असते भाषा संकेत रूप असते अ, ब, दोन्ही पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा ह महाप्राण पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा ए ए संयुक्त स्वर मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत बावन हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे महाप्राण ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे रस्व जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे तालव्य खालील वर्णातील कठोर वर्ण ओलका क ज ढ ढ ब ब खालीलपैकी कोणता स्वर अर्ध स्वर नव्हे ए अलीकडे मराठी भाषेत खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे खालीलपैकी घोष व्यंजन कोणते घ पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा य हा कोणता वर्ण मानला जातो स्वतंत्र खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही ज्ञ पुढील स्वर जोड्यांतून सजातीय स्वर जोडी उ उ अर्धस्वर कोणते ते ओळखा यर लव मराठीत एकूण स्वर किती बारा मराठीची पारंपरिक वर्ण मला एकूण किती वर्णाची आहे अठ्ठेचाळीस मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणतात द्वित संयुक्त स्वर म्हणजे काय दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणते आहेत मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ल आणि आहा यांना काय म्हणतात स्वरादी मुळाक्षरे यासाठी पर्यायी शब्द कोणता आहे वर्णमाला खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा ख फ ध ग ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण सबनीस पुढीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा अम आहा पुढील उष्म वर्ण ओळखा श श यर लव हे टिंबटिंब आहेत अर्धस्वर आधुनिक वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती चौदा म हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते अनुनासिक व्यंजन आणि स्वर यांचे मिश्रण असलेला आणि ज्याचा पूर्ण उच्चार होऊ शकतो असा वर्ण म्हणजे टिंबटिंब होय अक्षर दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा ध संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता ल मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत चार पुढे काही प्रकार दिलेले आहेत त्याचा अचूक क्रम ओळखा श क हव उष्मे स्पर्श महाप्राण अर्धस्वर मूळ शब्दातील अंत्यस्वर रस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो टिंबटिंब दीर्घ होतो दोन विजातीय स्वर एकत्र येऊन टिंबटिंब निर्माण होतो संयुक्त स्वर वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही ज्ञ ट या गटातील व्यंजनांना काय म्हणतात स्पर्श व्यंजने ख घ ठ छ ड या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात महाप्राण उच्चारस्थानानुसार दंत्य दंत्यवर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे त वर्गातील वर्ण मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर टिंबटिंब आहेत पंचवीस क च ट ठ हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात अल्पप्राण पुढील समूहात न बसणारा शब्द शोधा धुवून धुवून वेदांत या शब्दाचा योग्य प्रकारे जुळणारा पर्याय शोधा वेदांत घंटा शब्दाचे पर्याय रूप ओळखा घंटा